ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आर आर सीच्या यूट्यूब चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा सोबतच बेला आयकॉनला क्लिक करा सिटी न्यूज च्या मराठी बातमीपत्रामध्ये मी पायल आपले हार्दिक स्वागत करते सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची हजारो प्रवाशांपैकी केवळ 50 प्रवाशांचीच कोरोना टेस्ट एक जानेवारी पासून मुद्रांक शुल्क वाढण्याची शक्यता पाहता मुद्रांक कार्यालयात गर्दी इंग्लंडहून परतलेल्या आठ प्रवाशांना केले होम क्वारंटाईन लोणार पुलावरून वाहन कोसळल्याची आठवड्यात दुसरी घटना ब्रिटिशकालीन रेल्वे पूल ब्रॉडगेजसाठी केला जमीन दोस्त सुरुवात करूया सविस्तर बातम्यांना अकोला जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याने प्रशासनाने बसस्टँडवर प्रवाशांची अँटीजेन टेस्ट घेणे सुरू केले आहे परंतु आरोग्य विभागाच्या उदासीन धोरणामुळे रोज केवळ पन्नास टेस्ट घेतल्या जात असल्याने या मोहिमेवर पाणी फिरले जात आहे अकोला येथील बस स्थानकावर अकोला जिल्हा प्रशासनाने कोविड नाईन्टीनची तपासणी व्यवस्था करून दिली परंतु आता याला मिळणार प्रतिसाद अचानक कमी झाला आहे आधी दोनशे लोकांची चाचणी व्हायची आता केवळ पन्नास लोकांची चाचणी घेतली जात या आहे याबाबत अधिक माहिती घेतली असता एस टी व आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे आरोग्य पथक केवळ तासभरात पन्नास नमुने घेऊन काढतात पाय घेत असल्याचे समोर आले आहे आरोग्य विभागाने उदासीन धोरण यामागचे कारण असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे या बस स्थानकावर रोज हजारो प्रवासी येतात परंतु तपासणी होते ती केवळ पन्नास लोकांची आरोग्य विभागाची चमू सकाळी दहा वाजता येते आणि अकरा वाजेपर्यंत रोजच्या प्रमाणे पन्नास नमुने घेऊन निघून जाते असे प्रवाशांचे म्हणणे आहे अकोला बस स्थानकवर सकाळपासून तर सायंकाळपर्यंत प्रवाशांची वर्दळ सुरू असते त्याकडे कोणाचेच लक्ष नाही एस अधिकारी व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत दखल घेणे गरजेचे झाले आहे येते एक जानेवारीपासून मुद्रांक शुल्कात वाढ होण्याची वार्ता पसरली असून त्यामुळे शनिवार असतानाही मुद्रांक कार्यालयात नागरिकांची तोबा गर्दी दिसून आली दुसरीकडे मुद्रांक शुल्क वाढीबाबत संभ्रमाचे वातावरण असल्याचेही समोर आले आहे शासनाच्या निर्देशान्वये शनिवारी सुद्धा शुल्क कार्यालय आज सकाळपासूनच नागरिकांची तोबा गर्दी नागरिकांच्या म्हणण्यानुसार एक जानेवारी दोन हजार एकवीस पासून मुद्रांक शुल्कामध्ये वाढ होणार असून या भीतीने नागरिकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मुद्रांक शुल्क कार्यालयात येऊन आपल्या खरेदीचे कामकाज करण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे समजते मुद्रांक शुल्कामध्ये वाढ होणार की नाही असा संभ्रम सध्या नागरिकांच्यामध्ये निर्माण झाला असून याबाबत वरिष्ठ अधिकारी यांनी नागरिकांच्या मनात निर्माण झालेला संभ्रम दूर करून योग्य ते मार्गदर्शन करण्याची मागणी सध्या होते आहे लंडनमध्ये कोरोनाचा नवीन स्ट्रेन आढळल्याने अकोला जिल्ह्यातही प्रशासन सतर्क झाले आहे या पृष्ठभूमीवर इंग्लंड इथून अकोल्यात परतलेल्या प्रवाशांना खबरदारी म्हणून मनपाच्या आरोग्य विभागाने होम क्वारंटाईन केले आहे लंडनमध्ये कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमुळे अकोला जिल्ह्यातही खळबळ उडाली आहे दुसरीकडे इंग्लंड येथून अकोल्यात आठ लोक परतल्याची माहिती अकोला, परत अकोला मनपाच्या आरोग्य विभागाच्या सूत्रांकडून प्राप्त झाली आहे इंग्लंडहून हे नागरिक जेव्हा मुंबई एअरपोर्टवर आले तेव्हा या सर्वांची चाचणी घेण्यात आली असून त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती सुद्धा देण्यात आली आहे परंतु रिपोर्ट निगेटिव्ह आले असले तरी खबरदारी म्हणून त्यांना प्रशासनाने होम क्वारंटाईन केले आहे दरम्यान कोरोनावर व्हॅक्सिन येत असल्याने जनतेला दिलासा मिळाला परंतु आता लंडनमध्ये कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन आढळून आल्याने व तो कोरोनापेक्षाही सत्तर पटीने जास्त प्रसार करणारा असल्याची माहिती समोर आल्याने पुन्हा एकदा सर्वत्र खळबळ उडाली आहे मी अकोला महानगरपालिका अकोलामधून डॉक्टर फारुख शेख बोलतोय वैद्यकीय आरोग्य अधिकारी राज्य शासनानं आम्हाला दिनांक चोवीस तारखेला आठ लोकांची यादी जे लंडन व यू केवरून आलेली आहे त्यांची प्राप्त झालेली आहे त्याच्यानुसार आम्ही एक टीम गठित करून त्यांची चौकशी केली असता असे आढळले की त्यांनी सर्व आपल्या आर टी पी सी आर टेस्ट केलेले आहेत आणि त्याच्यापैकी दोन लोकं हे बारा बारालाच भारतात आले होते एक सतराला आला होता एक पाच तारखेला आला होता एक तीस अकराला आला होता आणि एक पंधरा बाराला आलेला आहे म्हणून या सर्वांची आम्ही एक टीम गठित करून त्यांचं सर्व अहवाल घेतलेला आहे त्यांचे आर टी पी सी आर टेस्ट झालेले आहेत तिथून सर्व झालेले आहे आणि त्यांना आता आम्ही एकवीस दिवसासाठी शासनाच्या निर्देशानुसार होम क्वारंटाईन करीत आहोत आणि त्यांचं सर्वांचं स्वास्थ्य त्यांचं आरोग्य हे प्रथमदर्शनी हे एकदम व्यवस्थित होतं चांगलं होतं असं आम आमच्या टीम तिथे गेल्यावर त्यांनी असं आम्हाला सांगितलेलं बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आपातापा नजीकच्या निर्माणाधीन पुलावर पुन्हा एकदा अपघात घडला आहे या ठिकाणी एक कार कोसळली असून सुदैवाने या अपघातात कोणतीही प्राणहानी झाली नाही बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अकोला ते म्हैसांग मार्गावरील आपातापा नजीकच्या लोणार नदीचे पात्र पार करताना प्रवासी कार निर्माणाधीन पुलावरून कलंटल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली या अपघातात कारमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले सुदैवाने जीवितहानी टळली अकोल्याकडून कार क्रमांक थर्टी ए तीन सहा आठ पाच प्रवासी घेऊन जात होती लोणार नदीच्या पात्रावर पुलाचे बांधकाम सुरू असून पुलाला कठडे नसल्याने कार पुलाच्या कडेला कलंडली या अपघातात कारमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले या अपघातात कारचे नुकसान झाले दरम्यान या मार्गावरील नवनिर्माणाधीन पुलाचे काम सुरू आहे या मार्गावरील वाहतूक लक्षात घेऊन संबंधित विभागाने दखल घेणे गरजेचे आहे अशी वाहन चालकांसह सर्वसामान्य जनतेची मागणी आहे मीटर गेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यात येत असून या कामासाठी आता धूळघाट रेल्वे स्टेशन दरम्यानचा नदीवरील ब्रिटिशकालीन पूल जमीनदोस्त करण्यात आला आहे ही ऐतिहासिक धरोहर नामशेष होत असल्याने प्रवाशांमध्ये दुःख व्यक्त होत आहे रेल्वे केंद्र असलेल्या तसेच महाराष्ट्राला आणि दक्षिण भारताला उत्तर भारताशी जोडणारा सर्वात जवळचा मार्ग म्हणून सिकंदराबाद जयपूर गेज रेल्वे मार्ग ओळखला जातो या गेज मार्गाचे ब्रॉडगेज मध्ये कन्व्हर्जन करण्याचे काम अकोला ते अकोट पूर्ण झाले आहे अकोट ते आमलाखूर धा टप्पा मेळघाटमधून गेलेला असल्याने हा मार्ग मेळघाट वंदुनस न्यावा की मेळघाट येऊजी बाहेरून न्यावा या बाबत दोन मतप्रवाह असून हा, हा विषय अत्यंत किचकट झाला असून अकोट ते आमलाखूर या मार्गाचे नवीन काम सुरू करण्याबाबत कोणतेही अधिकृत आदेश निघालेले नाहीत परंतु सातपुडा पर्वतून जाणाऱ्या या मार्गावरील प्रसिद्ध मराठीतल्या चारचा आकडा आणि धुळघाट रेल्वे स्टेशन दरम्यान दरगाहजवळच्या नदीवरील अत्यंत मोठा पूल अखेर करण्यात आला आहे ज्यामुळे हे ऐतिहासिक धरोहर नामशेष झाली असल्याचे दुःख रेल्वे प्रवाशांना होत आहे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले यामध्ये विविध स्पर्धा घेण्यात येत आहेत या, या उद्घाटन सोहळ्याला मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा क्रीडा व युवक सेवा विद्यमाने तथा अधिकारी कार्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तर युवा महोत्सवाचे उद्घाटन सव्वीस डिसेंबर रोजी ऑनलाईन गुगल मीट ऑनलाइन व्हर्च्युअलद्वारे करण्यात आले यामध्ये कला स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे या स्पर्धकांनी सहभाग घेतला असून वक्तृत्व मध्ये समृद्धी बासरी बासरीमध्ये सुमित वासनकर व गिटार मध्ये मंदार चतरकर हे स्पर्धक विजयी झाले या कार्यक्रमाचे उद्घाटन क्रीडा अधिकारी दिनकर उजळे प्राध्यापक मधू जाधव श्रीमती तृप्ती बोले यांनी केले जिल्हास्तर युवा महोत्सवामध्ये पंच म्हणून प्राध्यापक मधु जाधव श्रीमती तृप्ती बोनते यांनी जबाबदारी पार पडली कक्ष अधिकारी श्रीमती मनीषा ठाकरे प्रशांत खापरकर राजू उगवेकर अजिंक्य ढेवडे विक्रम काळे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले बुलढाणा जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याने शिक्षणासाठी बँक कर्ज देत नसल्याने नाराज होऊन मुख्यमंत्र्यांना परवानगी मागितली आहे परवानगी मिळत नसेल तर नक्षलवादी बनण्याचा इशाराही या युवकाने दिल्याने खळबळ उडाली आहे बुलढाण्यातील काकोळा येथील मानखेर या फार्मसीच्या विद्यार्थ्याने पैशा अभावी शिक्षण थांबल्याने निराश झाल्याने थेट मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्येची परवानगी मागितली आहे आत्महत्येस परवानगी देत नसाल तर मी एका वर्षात उत्कृष्ट नक्षलवादी बनून दाखवेन आणि अशा बोगस सिस्टीमचं कंबरड मोडण्याचा प्रयत्न करेन असं त्याने पत्रात लिहिलं आहे या विद्यार्थ्याने नक्षली बनण्याची धमकी दिल्याने जिल्ह्यात खडबड उडाली आहे शैक्षणिक कर्ज देऊ शकत नसाल तर आत्महत्या करण्याची परवानगी द्या अन्यथा नक्षलवादी बनून दाखवेन असा मजकूर लिहून बुलढाण्याच्या आदिवासी भागातील फार्मसीच्या वैभव मानखेर या विद्यार्थ्याने मुख्यमंत्र्यांना कळविले आहे वडिलांनी शेतीसाठी घेतलेलं पीक कर्ज फेडलं नाही म्हणून शिक्षणासाठी धडपडणाऱ्या वैभवला बँकेने कर्ज नाकारलं पैशाअभावी शिक्षण थांबविल्याने निराश झालेल्या वैभवने आता थेट मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्येची परवानगी मागितली आहे त्याच्या या पत्रावर शासन व प्रशासन काय दखल घेते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे बी फार्मसीच्या म्हणजे फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतली त्यानंतर सेकंड इयरला ॲडमिशनसाठी विद्यालक्ष्मीकडे म्हणजे शैक्षणिक कर्जाची मागणी केली त्यानंतर बँकेने उत्तर दिले की बाबा तुम्ही विद्यालक्ष्मी पोर्टलवर अप्लाय करा त्यानंतर ते पण केलं नंतर चार महिने पत्रव्यवहार केला त्यानंतर बँकेचा असं रिप्लाय आला की बा तुम्ही तुमच्याकडं पिक कर्ज असला क्रॉप लोन असल्यामुळे तुमच्या वडिलांच्या अंगावरती क्रॉप लोन असल्यामुळे आणि तुम्हाला बारावीला साठ टक्केपेक्षा कमी गुण असल्यामुळे तुमचं जे एज्युकेशन लोन आहे ते रिजेक्ट करण्यात येते त्यांना गेले चार महिने झाले पत्रव्यवहार करतो बँकेशी पण सकारात्मक असं उत्तर देत नाही आहे कोणी त्यामुळं माझी सरकारकडे आणि जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडे अशी मागणी आहे की माझे आत्महत्येचा माझ्याकडे पर्याय बाकी आहे आत्महत्येचा नाही तर आणि एक चांगला उत्कृष्ट असा नक्षलवादी बनवून द्यायचा त्यामुळे त्यामुळं मुख्यमंत्र्यांकडे आता एकच मागणी आहे की पुढे आठ ते दहा दिवस त्यांच्याकडे उत्तरा उत्तराची वाट बघेल मी ग्रामीण भागात गोवंश चोरीच्या घटना वाढत असून गोवंश चोरी प्रकरणी अकोट फैल पोलिसांनी एक आरोपी सटक केली आहे या आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन तसेच रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे ग्रामीण भागात गोवंशाची चोरी होण्याचे प्रमाण वाढत आहे या प्रकरणी अकोट फैल पोलिसांनी चौकशी करून एका आरोपी सटक केली असून त्याच्याकडून वाहन तसेच नगद रक्कम जप्त केली आहे अकोटफाईल पोलीस स्टेशनमध्ये सुकळा फाटा निवासी गजानन प्रल्हाद घ्यार यांनी रिपोर्ट दिला होता की त्यांच्या शेतातील पंचेचाळीस हजार रुपये किंमतीची बैलजोडी अज्ञात आरोपीने चोरून नेली या प्रकरणी पोलिसांनी चौकशी करून हिवरखेड गाजी प्लॉट निवासी अब्दुल आझाद अब्दुल गणी याला ताब्यात घेतले त्याच्याकडून चोरी प्रकरणात वापरलेले चार लाख रुपयाचे वाहन नगद पंधरा हजार रुपये जप्त केले ही कारवाई पोलीस निरीक्षक महेंद्र कदम पी एस आय जनार्दन खंडेराव शेख असलम छोटू पवार संजय पांडे हरिश्चंद्र दाते यांनी केली दरम्यान या आरोपीने अजून अनेक ठिकाणी गोवंशाची चोरी केल्याचा संशय पोलिसांना असून गोवंश चोरी करणारी टोळी या आरोपीच्या माध्यमातून हाती लागू शकते असा पोलिसांचा कयास आहे या प्रकरणात पुढील तपास पोलीस करीत आहेत खामगाव येथे शहर पोलिसांनी छापेमारी करून उंटबीडीच्या ब्रँडचा बनावट माल जप्त केला आहे या प्रकरणी आरोपीकडून मुद्देमाल जप्त करून, मुद्दे करून आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे बुलढाणा जिल्ह्यात बनावट बिड्या बनविण्याचे व विकणाऱ्यांचे रॅकेट सक्रिय झाले असून खामगाव शहरातील स्थानिक टिळक पुतळा भागातील संस्कार ट्रेडर्स वर शहर पोलिसांनी छापा टाकला असता त्यांच्या ताब्यातून उंटबीडी ब्रँडचा बनावटी माल मिळून आला प्राप्त माहितीनुसार उंटबिडीचे एरिया सेल्स मॅनेजर किरण पाटील यांना खामगाव शहरात बनावट असल्याची माहिती मिळाली त्यावरून त्यांनी शहर पोलीस स्टेशनला संपर्क साधून ठाणेदार सुनील अंबुलकर यांना विस्तृत माहिती दिली त्यामुळे त्यांनी सापळा रचून अनिल अशोक कुमार वसंतवाणी यांच्या संस्कार ट्रेडर्सवर छापा टाकला यात आरोपीकडे अकरा हजार तीनशे त्र्याहत्तर रुपयांचा बनावट उंटबिडीचा माल मिळून आला या प्रकरणी आरोपी अनिल वसंतवाणी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे विदर्भाचे चित्रपट महर्षी स्वर्गीय डॅडी देशमुख स्मृती लघुचित्रपट महोत्सव यंदा कोरोनामुळे रद्द करण्यात आला आहे त्याऐवजी जयंती समारोह व जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे विदर्भाचे चित्रपट महर्षी स्वर्गीय डॅडी देशमुख यांच्या स्मृतीपिथ्यर्थ दरवर्षी स्वर्गीय डॅडी देशमुख स्मृती लघु चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते परंतु यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे लघु चित्रपट महोत्सव रद्द करण्यात आला असून त्याऐवजी जयंती समारोह व जीवनगौरव पुरस्कार वितरित करण्यात येईल यावर्षी जयंती समारोहात अकोल्याचे ज्येष्ठ रंगकर्मी अरुण घाटोळे यांना स्वर्गीय डॅडी देशमुख जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली पुरस्कार वितरण पालकमंत्री बच्चू कळू यांच्या हस्ते महापौर अर्चना मसने यांच्या अध्यक्षतेखाली होईल या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर आमदार अमोल मेटकरी उपस्थित राहतील हा जयंती महोत्सव हॉटेल हो सेंटर प्लाझा येथे रविवार 27 डिसेंबर 2020 हजार वीस रोजी सायंकाळी सहा वाजता होणार आहे या कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गीय डॅडी देशमुख यांचा जीवनपट लघुचित्रपटाद्वारे दाखवण्यात येणार आहे या पत्रकार परिषदेला माजी आमदार प्राध्यापक तुकाराम बिडकर डॉक्टर संतोष हुशे प्राध्यापक सदाशिव शेडके पंकज देशमुख ज्येष्ठ रंगकर्मी प्राध्यापक मधू जाधव कुणाल देशमुख प्राध्यापक अनुराग मिश्रा डॉक्टर राजेंद्र देशमुख आदींसह आयोजन समितीच्या सदस्यांची उपस्थिती होती पुन्हा नर टाक्याच्या प्रमुख घडामोडींवर हजारो प्रवाशांपैकी केवळ पन्नास प्रवाशांचीच कोरोना टेस्ट एक जानेवारीपासून मुद्राक शुल्क वाढण्याची शक्यता पाहता मुद्रांक कार्यालयात गर्दी इंग्लंडहून परतलेल्या आठ प्रवाशांना केले होम क्वारंटाईन लोणार पुलावरून वाहन कोसळल्याची आठवड्यात दुसरी घटना ब्रिटिशकालीन रेल्वे पूल ब्रॉडगेजसाठी केला जमीन दोस्त इतरचे बातमीपत्र संपवित आहोत पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह नमस्कार